या सुंदर झाडाची अनेक नावं आहेत. मराठीत आपण त्याला बहावा म्हणतो, हिंदीमध्ये अमलतास, व इंग्रजीमध्ये ह्याला इंडियन लॅबर्नम किंवा गोल्डन शार ट्री म्हणतात. याचं शास्त्रीय नाव आहे कॅशिया फिस्ट्युला. हे विशिष्ट झाड 2002 साली लावण्यात आलं होतं आणि आता हे अंदाजे 14 वर्ष जुनं आहे. मार्च किंवा एप्रिलच्या महिन्यामध्ये या झाडाची सगळी पानं गळून जातात व एकदम सुंदर पिवळ्या फुलांमध्ये नटून जातं. या सुंदर पिवळ्या फुलांबरोबरच तुम्ही बघू शकता त्याची फळं किंवा शेंगा. या शेंगा जेव्हा कच्च्या असतात तेव्हा हिरव्या रंगाच्या असतात आणि जशा त्या पिकत जातात तशा ते काळसर होत जातात. या झाडाच्या शेंगा पाईपसारख्या किंवा नळीसारख्या असल्यामुळे ह्याचं इंग्रजीमध्ये एक फार छान नाव आहे, ते आहे पुडिंग पाईप ट्री. याच्या सुंदर पिवळ्या फुलांमुळे फक्त आपणच आकर्षित होत नाही, अनेक कीटक व पक्षी या झाडाला भेट द्यायला येतात. इथे तुम्ही फुलांबरोबर निर्मळ हिरवी त्याची पानं देखील बघू शकता. खूप कमी लोकांना माहिती आहे की भावाचं झाड हे थायलंडचं राष्ट्रीय झाड आहे व त्याचबरोबर भारतामध्ये केरळचं हे राज्य फूल आहे. भावाची शेंग देखील फार उपयोगी आहे, कारण या शेंगात सापडणाऱ्या बिया औषधी आहेत व त्याचा उपयोग आयुर्वेदात होतो.